आज आपण बनवणार आहोत एक अत्यंत पौष्टिक आणि स्वादिष्ट डिश, हिरव्या मुगाचे लाडू। हे लाडू फक्त चविष्टच नाहीत तर ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत। हिरव्या मुगांमध्ये भरपूर प्रथिनं असतात। इथे मी 200 ग्रॅम मूग घेतलेले आहेत। 125 ते 150 ग्रॅम आपल्याला गूळ घ्यायचा आहे। इथे खोबरं आहे, ड्रायफ्रूट्स आहेत, मखाणे आहेत आणि डिंक आहे। असे आज आपण लहान मुलांसाठी बनवत आहोत पौष्टिक असे लाडू। वाटीमध्ये 1 वाटी इतके मी मूग घेतलेले आहेत, हिरव्या सालाचे अख्खे मूग आहेत। त्याच वाटीने 1/2 वाटी थोडंसं दाबून तुम्हाला गूळ घ्यायचा आहे। हे पौष्टिक लाडू आहेत, शुगर फ्री आहेत। वजनावरती घेणार तर 125 ते 150 ग्रॅम तुम्ही इतकं गूळ घेऊ शकतात। सुरुवातीला मंद आचेवरती आपल्याला मूग हे भाजून घ्यायचे आहेत। मूग हे कच्चे आहे, त्याला अजिबात भिजवलेले नाही आहेत। आपण मंद आचेवरती कमीत कमी 10 ते 15 मिनटं याला भाजून घेणार आहोत। मूग भाजणं हे खूप जास्त गरजेचं आहे। मूग भाजून झाल्यानंतर आपण त्याला बाजूला ठेवणार आहोत। बघा, मी एक प्लेट घेतले, त्याच्यावरती नॅपकिन टाकले आणि त्याच्यावरती हे मूग काढायचे आहेत, म्हणजे मॉइश्चर तुमच्या खाली प्लेटला लागणार नाही। आता त्याच पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट आपल्याला मंद आचेवरती परतून घ्यायचे आहेत। ड्रायफ्रूट हे ऐच्छिक आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकतात। वजनावरती सगळे ड्रायफ्रूट मी 100 ग्रॅम घेतलेत, ज्यात बदाम आहे, काजू आहेत, काया मनुका आहेत आणि मखाणे आहेत। हे सगळे मिळून 100 ग्रॅम इतके मी घेतलेले आहेत। तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकतात। वजनावरती 1/2 किलो हे लाडू मी तुम्हाला दाखवत आहेत। मंद आचेवरती परतले ना ते खमंग परतले जातात। आता ज्या पद्धतीने आपण बदाम आणि काजू परतत आहोत त्याच पद्धतीने आपल्याला इथे मखाणेसुद्धा परतून घ्यायचे आहेत। त्याच तुपामध्ये मखाणे घातलेले आहेत आणि मंद आचेवरती परतायचे आहेत। मखाणे काढून घेतलेत, आता त्याच्यामध्ये मी काया मनुका टाकलेला आहेत, त्यालासुद्धा परतून घ्यायचा आहे। आता आपण जे मूग आधी परतून ठेवले होते थंड करण्यासाठी, त्याला आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं आहे। त्याआधी आपण खोबरंसुद्धा परतून घेऊया। खोबरं जे आहे हे सुद्धा मंद आचेवरती परतून घेतलेलं आहे। इथे मी सुकं खोबरं घेतलं होतं, साधारणपणे 2 ते 3 टेबलस्पून, मी इथे 3 टेबलस्पून घेतलेलं आहे। तुम्ही कमी जास्त करू शकतात। आता डिंकसुद्धा आपल्याला फुलून घ्यायचं आहे। परत 1 टेबलस्पून मी तूप घातलेलं आहे आणि त्याच्यामुळे डिंक आपल्याला फुलवायचं आहे। तूप खूप जास्त गरम नका करू, नाहीतर डिंक हा पटकन फुलतो। जेव्हा तुम्ही पॅनमध्ये तूप टाकाल, कारण ऑलरेडी कढई माझी गरम आहे, तूप टाकल्यावरती लगेच त्याच्यामध्ये डिंक घालायचं आहे आणि हळूहळू असं आपल्याला डिंक फुलवायचं आहे। डिंक हा लगेच फुलतो। आता हे पौष्टिक लाडू आहे त्यामुळे मी डिंक घेतलं आहे। जर तुम्हाला खूप जास्त बॉडीमध्ये हीट असेल तर तुम्ही डिंक अवॉइड करा, कारण डिंक हे गरम असतं। आता हे मूग मिक्सरला आपल्याला ग्राइंड करायचे आहेत। मूग हे थंड झाल्यानंतरच मिक्सरला ग्राइंड करणार आहोत। आपल्याला त्याची पावडर नाही करायची आहे, हलकासा रवा असं आपण हे पीठ मिक्सरला करून घेणार आहोत, म्हणजे हाताला थोडीशी चरचर ही लागली पाहिजे। आता हे मुगाच्या डाळीचं पीठ आपल्याला मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे। इथे परत मी 1 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे मुगाची आत्ताच केलेली भरड टाकलेली आहे। परत मंद आचेवरती, सगळी प्रोसेस ही मी गॅसची फ्लेम मंद ठेवून केलेली आहे। साधारणपणे 5 टेबलस्पून इतकं तूप टाकून मी 15 ते 20 मिनटं हे मुगाचं पीठ परतून घेतलं होतं। किचनमध्ये खमंग वास येईपर्यंत आपल्याला हे मूग परतून घेणं गरजेचं आहे, नाहीतर जेव्हा हे तुम्ही लाडू खाल ते कच्चे लागतील। मंद आचेवरती साधारणपणे 15 ते 20 मिनटं, म्हणजे खमंग वास येईपर्यंत आपल्याला हे मूग परतत जायचे आहेत। प्रत्येक वेळेला थोडंसं परतायचं आहे, त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून तूप टाकायचं आहे, परत परतून घ्यायचं आहे। संपूर्ण कृतीसाठी मला 7 टेबलस्पून इतकं तूप लागलं होतं, म्हणजे ह्या मुगाच्या पिठामध्ये 5 टेबलस्पून आणि सुरुवातीला डिंक आणि ड्रायफ्रूटसाठी 2 टेबलस्पून, असं या पूर्ण रेसिपीसाठी मी 7 टेबलस्पून इतकं तूप वापरलं आहे। आता हे जे ड्रायफ्रूट्स होते हे मिक्सरला हलके क्रश करून घेऊया। तुम्हाला हवे असतील तर तुम्ही फाईन चॉप करून घेऊ शकतात, पण मी असे हलके क्रश करून घेतले।
हे जे डिंक आहे ह्याला सुद्धा तुम्ही हाताने चुरू शकतात, पण मी हे पण मिक्सरला फाईन ग्राइंड केलं आहे. खोबऱ्याला हाताने चुरून घेतलेलं आहे, कारण ते लाडूमध्ये जे मध्ये मध्ये लागतं ना ते मला खूप आवडतं. मनुक्याचे होते त्यालासुद्धा हातानेच मी असं फक्त चेपून घेतलेलं आहे, कारण ते ऑलरेडी आपण परतून घेतले होते. सहज असे हातानेसुद्धा दाबले जातात. हवं असेल तर तुम्ही सुरींचे त्याचीसुद्धा काप करून घेऊ शकतात. आता हे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे. मिक्सरच्या जारमध्ये पहिल्यांदा आपण गुळ घेऊया. वजनावरती 125 ते 150 ग्रॅम तुम्ही गुळ घेऊ शकतात. आता हा गुळ घेतल्यानंतर जे मुगाची भरड आपण परतून घेतली होती त्यातली अर्धी भरड ह्याच्यामध्ये टाकायची आहे. मुगाचं हे मिश्रण पूर्णपणे थंड होणं गरजेचं आहे. अर्धच घालायचं आहे मिक्सरच्या जारमध्ये आणि पल्स मोडवरती एकदा दोनदा आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे. गुळ आणि हे मुगाचं मिश्रण नीट मिक्स झाल्यानंतर उरलेलं जे मुगाचं मिश्रण आहे त्याच्यामध्ये हे सगळं एकत्र करायचं आहे. ड्रायफ्रूटची पावडर टाकायची आहे. जायफळ वेलची पावडरसुद्धा मी 1 टीस्पून ॲड केली होती. आणि आता हे सगळं हाताने मिक्स करायचं आहे. सहज याचे लाडू वळता येतात, इतके सोपे आहेत हे लाडू वळायला. अतिशय पौष्टिक, लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे असे हे आप मुगाच्या डाळीचे आज आपण पौष्टिक लाडू बनवले आहेत. खाद्यजत्रेचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. रूम टेम्परेचरवरती 15 दिवस हे लाडू राहतात.